नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पाटील. आज आपण मायक्रोसनच्या केळीच्या प्लॉटवरती आहोत आणि आपण ह्या वर्षीची केळी लावायला चालू केलेली आहे. तर हे केळीचं एकदम व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर कशा पद्धती येऊ शकते ह्याच्यासाठी एक व्हिडिओ तयार करतो आहे. तुम्हाला दाखवतो आता इथून पुढे प्लॉटची कशी ग्रोथ आहे काय. हे अशा पद्धतीचे घड पडलेले आहेत, फणीतलं अंतर आणि वादीची लांबी अप्रतिम आहे. वरच्या फणीपासून शेवटच्या फणीपर्यंत एकसारखी वादी, आणि वादी जर बघितली तर कमळ मोडतानाच ह्याची एक साधारण 8 इंचापर्यंत वादी आहे. आणि ह्याची क्वालिटी जर बघितली तर एकदम जबरदस्त दिसते. तर आपण शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू. अक्षय नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय प्लॉट? एक नंबर. हे अशा पद्धतीचे गड पडलेले आहेत, वादी आणि फणीतलं अंतर एक जबरदस्त आहे. अक्षय, बाकीच्या केळीत आणि ह्या केळीत तुला काय फरक पडतोय? बाकीच्या केळीत आणि ह्या केळीत फरक पहिल्या म्हणजे केळा संख्येतच फरक वाटतोय. किती पहिल्या फणीत किती केळी? पहिल्या फणीत 30-32 केळ येत, दुसऱ्या फणीत 22-24 केळ येत, आणि परत शेवट पतोरा 18-18, शेवटच्या 2 फण्यामध्ये 16. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत केळीची संख्या 9 फण्यांमध्ये किती भरते? 9 फण्यांमध्ये 170 पतोर जाते. 170 पर्यंत जाते. 170 पतोर जाते. ओके. आणि वादीची लांबी कशी वाटते? वादीची लांबी तर एक नंबर आहे. मित्रांनो, आपण फण्यांची संख्या न बघता केळींची संख्या बघणं जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही जर लक्ष दिलं तर ह्याच्यामध्ये फणीतलं अंतर आणि वादीची लांबी खूपच छान आहे. आणि वरच्या केळीत जर बघितलं तुम्ही वरच्या फणीत तर साधारण 30-32 पर्यंत केळीची संख्या आहे. मग आपल्याला जर ॲव्हरेज पाहिजे असेल तर जास्तीत जास्त वरच्या फणीत